बस सगळं मिक्स करून घ्यायचं बर हे ऑलमोस्ट आता झालेलं आहे झालेलं आहे बर आपण आता पिझ्झा बेस थोडा रोस्ट करून घेऊया ठेवूया त्याच्यावर पिझ्झा बेस नाही आपल्याला बटर लागणार आहे आधी अच्छा आता हा आपण भाजून घेऊया बर ठीक हा रोस्ट करून घ्यायचा हो गॅस जरा मोठा करूया हो मोठा सर आता आपण गॅस मध्यम आचेवरती ठेवूया बर आता आपण ह्याचा वर टोमॅटो सॉस लावूया बर ठीक आहे मला सांगा किती लागणार आहे थोडा सांगेन हो बस पुरे हो टोमॅटो केचप घेऊन आपण या पिझ्झा बेसवरती स्प्रेड केलाय असंच हवं होतं ना हो ओके आता हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे या पिझ्झा बेसवरती हो बरं आम्ही गॅस मंद आचेवरती चालूच ठेवला आहे म्हणजे मीन वाईल ते छान रोस्ट पण होत राहील आणि वरती जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित पसरवत सुद्धा येईल बरोबर राईट वा वा छान आता कॅप्सिकम लावून घ्यायचं आता काय कॅप्सिकम म्हणजे आता पिझ्झा होत आलाय ना हो ऑलमोस्ट वा वा हे आपल्या आवडीप्रमाणे आहे आपण कसंही टाकू शकतो बरोबर अनियन कांदा पुढे आता टोमॅटो घेणार आहे टोमॅटोचे काप आपण त्याच्यावरती घातले पुढे आता आपल्याला ब्लॅक पेपर स्प्रिंकल करायचे आहे आणि ओरेगानो चिली फ्लेक्स बर जे आपण या मिश्रणामध्ये सुद्धा घातलं होतं हो अगदी थोडंसं घालायला थोडंसं घालायला लागेल ज्यांना स्पायसी हवं असतं त्याने आपण चिली फ्लेक्स जास्त ॲड करू शकतो बरोबर आपण काळी मिरी पावडर घातली पुढे काय चिली फ्लेक्स लागणार चिली फ्लेक्स ओके आता ओरेगानो बर आता आपल्याला चीज किसून घालायचं चीज आपण ऑलरेडी किसून घेतलेला आहे मग हे स्प्रेड करायचं हो मी मदत करतो तुम्हाला वा 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 चीज घातलं आता काय लागणार आहे आता आपण कवर करून ठेवूया ह्याला बर म्हणजे ते वाफेनी सगळं मेल्ट होऊन एकत्र होईल झाकण आपण ठेवलं आता ह्याला मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं आपण होऊन द्यायचं ठीक आहे म्हणजे मंद आचेवरती ठेवल्यानंतर बेस पण छान असा व्यवस्थित होईल करपणार नाही छान पक्का होईल आणि जे चीज आहे ते मेल्ट होऊन सगळं एकत्र होईल बरोबर राईट क्या बात आहे अशा प्रकारे तयार होईल अमृताजींनी केलेला प्रॉन्स पिझ्झा बरोबर राईट फॅन्टास्टिक पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती प्रॉन्स पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पिझ्झा बेस प्रॉन्स सिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो कांदा टोमॅटो सॉस बटर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चीज लिंबू ओरेगानो काळी मिरी पूड चिली फ्लेक्स काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ कृती प्रथम फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकत्र परतून घ्यावं नंतर त्यामध्ये प्रॉन्स काश्मीरी लाल मिरची पावडर मीठ लिंबाचा रस काळी मिरी पूड आणि ओरेगानो घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर पिझ्झा बेस गरम करून त्यावर टोमॅटो सॉस पसरवून त्यावर प्रॉन्सचं एकत्रित मिश्रण सिमला मिरचीचे काप कांद्याचे काप टोमॅटोचे काप काळी मिरी पूड चिली फ्लेक्स ओरेगानो आणि किसलेलं चीज घालून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं प्रॉन्स पिझ्झा भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा असाच लावू ना आता काय करायचं आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तू आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे हो माहिती रिसीव कर ना अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबे पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळ, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.